आपण या भागामध्ये इयत्ता 10वी गणित भाग एक यामध्ये असलेले प्रकरण तिसरे ओके चला बघूया आपण सराव संच या ठिकाणी 3.3 बघत आहोत इयत्ता 10वी गणित भाग एक याच्यामध्ये असलेले तिसरे प्रकरण अंकगणित श्रेणी यामध्ये आपण अंकगणित श्रेणी मध्ये क्रमिका त्यानंतर क्रमिका मध्येच अंकगणित श्रेणी कशाला म्हणायचं अंकगणित श्रेणी एनवे पद त्यानंतर पहिले दुसरे तिसरे पद सामान्य फरक आशे आणि एनवे पद काढणे असे आपण बऱ्याचशा घटकाचा आतापर्यंत अभ्यास केलाय मित्रांनो आज आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे एनव्या पदांची बेरीज एकूण अंकगणित श्रेणी मध्ये असलेल्या पदांची आपल्याला बेरीज करायची उदाहरणार्थ आपण पहिला प्रश्न सराव संच 3.3 मधला या ठिकाणी घेऊया मित्रांनो या ठिकाणी दिलेला पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की अंकगणित श्रेणीचे पहिले पद आपल्याला 6 दिलेले आहेत आणि त्यामध्ये असलेला सामान्य फरक या ठिकाणी 3 दिलेला आहे बघा जर आपल्याला पहिले पद 6 असेल सामान्य फरक 3 असेल तर आपल्याला एस 27 म्हणजे याचा अर्थ काय होता असतो पहिल्या 27 पदाची या ठिकाणी बेरीज करायची आहे ओके अजय बघा या ठिकाणी दिलेला पहिला पद आपण लिहूया काय दिले पहिला पद 6 सामान्य फरक या ठिकाणी 3 आहे त्यानंतर आपल्याला एकूण पद दिलेले तर 27 बघा पहिल्या 27 पदांची आपल्याला बेरीज करायची जर या तीन गोष्टी माहित असतील तर तुम्हाला आपण पहिल्या 27 पदाची मित्रांनो या ठिकाणी अतिशय सहज सोप्या पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता आता कशी बेरीज करायची त्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेले बेरीजसाठी एस एस म्हणजे सम ऑफ नंबर म्हणजे एकूण पदांची बेरीज बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र मात्र तुम्हाला विसरायचं नाहीये समजलं बरोबर दिसत नाहीये दिसतंय आज मला नाही वाटत काय प्रॉब्लेम आहे म्हणून ठीक आहे बघू आपण एवढा प्रश्न संपल्याच्या नंतर हे सूत्र मात्र तुम्हाला विसरायचं नाहीये सूत्रामध्ये आता आपण किमती ठेवूया या ठिकाणी s आपल्याला 27 काढायचं आहे बरोबर n या ठिकाणी दिलेला आपल्याला 27 n म्हणजे एकूण पदे त्यानंतर 2 गुणिले पहिले पद म्हणजे ए त्यानंतर अधिक आपण एन एकूण पद दिलेले आपल्याला 27 वजा 1 गुणिला डी दिलेले आपल्याला 3 ठीक आहे आता आपण काय करूया 27 भागिले 2 इथे येतील 12 अधिक या ठिकाणी येतील 26 26 गुणिले 3 करूया आपण किती येतील 26 त्रिक 78 होतात ओके 26 त्रिक 78 आता आपण 78 अधिक बेरीज करू 27 छेद 2 गुणिले 78 अधिक जर 12 केले आपण तर मित्रांनो या ठिकाणी 90 येतील आता आपण 90 ला 2 ने जर भाग दिला तर या ठिकाणी 45 उत्तर येईल म्हणजे आपण आता 27 गुणिले 45 करूया ओके 27 5 135 होतात हजाराला 13 येतील 27 चौक किती होतात मित्रांनो या ठिकाणी 27 चौक 100 किती 108 ओके 108 आणि 13 किंवा जर तुम्हाला अजूनही समजत नसेल तर या ठिकाणी आपण 27 गुणिले 45 करूया 5 7 35 7 3 5 2 10 3 13 परत 7 1 6 7 7 4 28 7 2 8 आणि 2 10 बेरीज करूया आपण 5 या दोघांची बेरीज येईल या ठिकाणी 11 7 1 म्हणजे या ठिकाणी 1215 1215 असं आपल्याला एकूण पहिल्या 27 पदाची या ठिकाणी बेरीज भेटून जाईल या पद्धतीने तुम्ही एकूण पदाची बेरीज कशी करता ते अतिशय सहज सोप्या पद्धतीने करू शकता ओके 108 नाही 121 ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 108 आणि 13 यांची आपण बेरीज करायची बरोबर आहे समजलं अतिशय सोपा भाग आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एवढं सूत्र मात्र पाठ करावं लागणार जसं आपण टीएनचं सूत्र बघितलेलं आहे ना टीएनचं सूत्र सुद्धा आज आपण उपयोग करायचं आहे ठीक आहे बघूया आपण पुढचा प्रश्न करण्यामध्ये जवळपास 9 प्रश्न आहेत आपल्याला थोडा वेळ लागणार आहे कोणी लेट झालेलं नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे चला प्राची वगैरे साक्षी रोहन साईराम अजय अजून कोणी ऑनलाईन एकदा आपले व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला खरोखर आपला क्लास आवडला असेल तर चला बघूया आपण दुसरा प्रश्न एक स्क्रीनशॉट घ्यायला विसरायचं नाही व्हिडिओ थोडा स्टॉप करायचा आणि स्क्रीनशॉट घ्यायचा चालतं काय प्रॉब्लेम नाही चला बघूया आपण दुसरा प्रश्न याच पद्धतीने आपल्याला आता दुसरा प्रश्न सोडवायचा आहे काय दिलं बघा दुसरा प्रश्न हा वैभव दिव्या अजय दुर्गा वैष्णवी दवने उर्मिला ओके उर्मिला तर रोज क्लास अटेंड करणारी पहिल्या 123 समनैसर्गिक संख्येची बेरीज काढा पहिल्या
काय दिलेले 123 सम नैसर्गिक संख्याची बेरीज, सम संख्याची बेरीज करण्याचे एक शॉर्टकट सुद्धा सूत्र आहे, कोणतं? एकूण संख्या गुणिले आणखी त्याच्या पुढची एक संख्या, म्हणजे 123 गुणिले 124 जर केलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तर भेटून जाईल। 12-15 चालू करणार आहे का सर? 12-15 काय? चला बघूया आपण या ठिकाणी। आता आपल्याला पहिल्या समसंख्या, पहिली समसंख्या कोणती आहे या ठिकाणी? 2। प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2 चा। एकूण समसंख्या किती आहे या ठिकाणी? दिलेली आहे 123। आपण आपल्या सूत्राच्या पद्धतीने या ठिकाणी सोडवूया। ओके, काय येईल या ठिकाणी? मग आता एकूण एस 123 चं सूत्र बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले ए किंवा 2 ए लिहू आपण, अधिक एन वजा 1 गुणिले डी। ओके, आता आपल्याला 123 पदाची बेरीज काढायची, म्हणून आपण एस 123 जशास तशीच लिहू। एनच्या ठिकाणी 123 छेद 2, 2 गुणिले ए ची किंमत सुद्धा 2, अधिक एन किती आहे? 123 वजा 1 डी आहे आपल्याला ठिकाणी दिलेला 2। ओके, आता 123 गुणिले छेदामध्ये आपण 2 जशास तशीच लिहू, या ठिकाणी बेदुने 4 अधिक 23 वजा आपण जर 1 केला तर 122, 122 गुणिले 2 किती? 144 येतील। ओके, आता आपण यांची 123 गुणिले किती येतील या ठिकाणी? 148। ओके बरोबर, आता भागिले आपण या ठिकाणी 2 करूया। आता 2 ने आपण याला भाग देऊ, समजले नीपर्यंत? ओके, चला भाग देऊ आपण। 2 × 1 = 2 × 7 = 14 आणि 2 × 4 = 8। आता 123 गुणिले आपण 74 करूया, मी या बाजूला करतो 123 गुणिले 74। 7 × 4 = 12, 4 × 2 = 8 + 1 = 9, 4 × 1 = 4, 7 × 3 = 21, 7 × 2 = 14 आणि 2 की झाले 16, 7 × 1 = 7 × 1 = 8। यांची बेरीज करूया आपण, किती येईल बघा? 2 × 0 = 1, किती झाले परत? 11 × 1 = 1, म्हणजे या ठिकाणी 9192 अशी पहिल्या मला वाटते, बरोबर का? किती येते? बरोबर का चुकलो? 3.3 मध्ये दुसरा प्रश्न, पहिल्या सम नैसर्गिक संख्याची बेरीज परत समजून सांगू, काहीतरी चुकल्यासारखं वाटते। पहिल्या 123 पहिल्या सम नैसर्गिक संख्याची बेरीज काढायची, आपल्याला एकूण संख्या दिली 123, प्रत्येक पदामध्ये सम संख्या म्हणून 2 फरक आहे, पहिली सम संख्या आपण 2 घेऊया। ओके, आता एकूण नैसर्गिक संख्या येतं आपण 123 / 2, त्यानंतर 2 × a ची किंमत 123 + 1 = 122 × 2 = 144, त्यानंतर हे 2 त्यामध्ये मिळू आपण 148, त्यानंतर 123 / 2। ओके, किती आलं उत्तर? 74 बरोबर का? सूत्रपाठ राहील तर जमेल, हो सूत्रपाठ असणं गरजेचं त्या ठिकाणी। एक मिनिट मला बघू द्या एकदा, समसंख्येची समसंख्येसाठी काही सूत्र दिलेलं असेल, ठीक आहे जाऊ दे। एकूण संख्या दिलेल्या आहेत, एकशे 144, ठीक आहे बघूया आपण नंतर, बघू प्रश्न, चला जाऊ द्या सोडून द्या, पण या पद्धतीने सोडवायचा आहे तो 123 समसंख्येची बेरीज। थोडी मिस्टेक वाटते पण कुठं झाली मिस्टेक ते समजेना, मात्र कुठे झाली 123 जशास तशीच लिहिलेलं आपण, 2 × 4 हा या ठिकाणी झाली बघा, 122 आहेत, 122 × 2 = 244। एक सेकंड,
हाँ या ठिकाणी आपली मिस्टेक झाली बघा 122 गुणिले 244 होतात आपण 144 घेतले 123 गुणिले आपण या दोघांची बेरीज केली तर 248 येईल भागिले आपण 2 करूया 2 1 2 2 2 4 आणि 2 4 8 म्हणजे 123 गुणिले 124 आपला मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एकूण समसंख्येची बेरीज करत असताना 30 संख्या त्याच्या पुढची संख्या घेऊन गुणाकार करायचा ओके आता आपण त्यांचा गुणाकार करूया किती येईल गुणाकार बघा 123 गुणिले आपण 124 करूया 4 3 12 हा चला 1 4 2 8 1 9 4 1 4 त्यानंतर 6 4 2 त्यानंतर 1 ना जर आपण गुणलं तर उत्तर तेवढंच येईल 1 2 3 आता आपण यांची बेरीज करूया किती येईल 2 5 हा चला 1 4 2 8 8 4 परत 12 हा चला 1 5 आणि 1 15252 अशी पहिल्या 123 समसंख्येची बेरीज येते ओके आता समजलं सिद्धी श्रद्धा रोहन प्राची गुड चलो अगला क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न रामदास केंद्रे ओके चला संख्या खूप कमी कमी होत चालली आहे मनीषा उशीर केलास ओके चला बघूया आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी जे नवीन आहात त्यांनी चॅनलला सबस्क्राइब मात्र जरूर करा आणि आणखी सर्वात महत्त्वाची सूचना रिकाम्या कमेंट्स करणाऱ्यासाठी तुम्ही जरी रिकाम्या कमेंट्स करत असले नका करू सांगितलं असेल तरी सुद्धा शेवटी मी एक यूट्यूबर आहे मला माहिती आहे कुठं काय करायचं तर मला अशी सेटिंग करता येते की तुम्हाला कोणालाच कमेंट ही करता येणार नाही असं सुद्धा करता येतं किंवा एखाद्या व्यक्तीला कमेंट करताना असं सुद्धा करता येतं त्यामुळे कमेंट करत असताना नको त्या कमेंट्स करू नका ठीक आहे ज्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष फक्त तुमच्या कमेंट्सवरच राहील असं काही करू नका त्यानंतर बघूया आपण तिसरा प्रश्न या ठिकाणी तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहिल्या म्हणजे 1 व 350 यामधील सर्व समसंख्येची बेरीज काढा बघा दिलेला तिसरा प्रश्न 1 व 350 मधील कोणत्या संख्या घ्यायची आपल्याला सर्व समसंख्येची बेरीज सर्व समसंख्याची बेरीज मधील सांगितलं म्हटल्याच्या नंतर 350 घ्यायचे नाहीत ओके मग पहिली समसंख्या कोणती येईल 2 ओके त्यानंतर शेवटची कोणती घ्यायची आपल्याला ठिकाणी शेवटची म्हणजे आपण त्याला TN म्हणतो शेवटची येईल 348 350 घ्यायची नाही आपल्याला मधल्या सांगितल्या त्यांच्या ओके राईन लक्षामध्ये 23 लोक आहेत कमेंट 14 आहेत होतील कमेंट्स काही प्रॉब्लेम नाही आहे बघा या ठिकाणी ए बरोबर 2 आहे TN बरोबर 348 आहे डिफरन्स प्रत्येक समसंख्येमध्ये 2 चा फरक असतो आपल्याला अगोदर N माहित असेल तर आपण बेरीज करू शकतो कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला एकूण संख्या माहित असतील तरच आपल्याला बेरीज करता येते विदाउट 350 गुड शाळा 14 जून पासून चालू होतील बघा या ठिकाणी आपण अगोदर TN चं सूत्र वापरूया TN बरोबर A आधी कंसामध्ये N वजा 1 गुणिले D TN किती घ्यायचं आपल्याला 348 A किती आहे 2 अधिक एकूण N आपल्याला माहित नाही तो काढायचा आपल्याला D घ्यायचा आहे 2 आता आपण 348 2 अधिक 2 N वजा 2 हे प्लस मायनस 2 कॅन्सल करू आपण 348 भागिले 2 करूया इथं N येईल बरोबर N 1 आपलं 2 1 2 2 7 14 आणि 2 4 8 म्हणजे N ची किंमत मिळाली आपल्याला 174 आता आपण S 174 काढूया ओके मग इथं काय येईल N भागिले 2 2 A वजा D हे परत एकूण बेरीजेसाठीचं सूत्र ओके आता या ठिकाणी N बरोबर ब्लॉक करण्याची वेळ येऊ देऊ नका ना 2 गुणिले A ची किंमत काय आहे 2 N बरोबर किती येतं या ठिकाणी 174 वजा 1 D किती या ठिकाणी आपल्याला दिलेला 2 समजलं इथपर्यंत आता आपण काय करूया याला 2 ने अगोदर भाग देऊया 2 8 16 आणि 2 7 14 आता या ठिकाणी 2 2 4 अधिक या ठिकाणी बेरीज आहे ना
इथं उत्तर किती येईल 173 173 गुणिले 2 करू आपण 6 17 2 34 बरोबर 346 म्हणजे 87 गुणिले दोघांची बेरीज करूया किती येईल 350 87 गुणिले आपण 350 करूया ओके कुठे करू आपण या ठिकाणी करूया 350 गुणिले 87 700 7535 7321 आणि 324 800 845 त्यानंतर 8324 आणि 428 किती उत्तर 54 0 म्हणजे 30450 बरोबर आहे का रे आता कमेंट्स करून सांगा मला 30450 पहिल्या म्हणजे 1 पासून ते 350 मधील सर्व समसंख्येची बेरीज करायची फक्त परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला तर कोणती एकच गोष्ट लक्षात ठेवायची कोणती की 350 पर्यंतच्या म्हटल्याच्या नंतर 350 पर्यंत असा जर शब्द आला तर 350 घ्यायचे ओके प्राची 350 पर्यंत म्हटले तर 350 घ्यायचे पण मधले म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला 348 च घ्यायचे तुम्ही जर 350 घेतलं तर तुमचं उत्तर चुकणार समजलं ना चल बघूया आपण चौथा प्रश्न सोपा घटक आहे फक्त काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात ओके बघूया आपण पुढचं या ठिकाणी उदाहरण चा काय दिला पुढचा प्रश्न चौथा बघूया आपण आता चौथा प्रश्न ओके चौथा प्रश्न असा आहे का अंकगणित शिडीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदाची बेरीज काढा आता कधीही बेरीज करत असताना आपल्याला तीन घटक माहित असले पाहिजे ए ची किंमत माहित असली पाहिजे डी ची किंमत माहित असली पाहिजे आणि एन माहित असला पाहिजे या तीन गोष्टी जर माहित असतील तर आपण कोणत्याही पदाची बेरीज काढू शकतो पण इथं काय दिलं आपल्याला एका अंकगणित शिडीचं आपल्याला 19वे पद दिलेलं आहे म्हणजे टी 19 दिलेलं आहे बघा टी 19 आहे 52 आणि टी 38 म्हणजे 38वं पद दिलेलं आहे आपल्याला 128 तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या 56 पदाची बेरीज काढायची म्हणजे एस 56 काढायचं आहे आपल्याला मग आपण अगोदर काय करू या दोघांवरून समीकरण तयार करू आणि ए आणि डी च्या किमती काढून घेऊ ओके चला बघूया आपण पुढे काय दिलं आपल्याला 19वं पद म्हणजेच टी 19 बरोबर ए आधी कंसात एन वजा 1 गुणिले डी आपण अगोदर हे सूत्र वापरायचं जेव्हा आपल्याला ए डी किंवा एन या तिघापैकी एक जरी घटक माहीत नसेल तर अगोदर तो काढण्यासाठी टी एनचं सूत्र वापरायचं समजलं त्याच्याशिवाय डायरेक्ट एस एनचं सूत्र वापरायचं नाही ओके प्राची गुड आता टी 19 किती घ्यायचा आपल्याला 52 बरोबर ए किती आहे माहीत नाही आपल्याला एन किती घ्यायचा इथंच दिलेला आहे किती आहे 19 वजा 1 गुणिले डी 52 आपण जशाच तसेच ठेवू ए अधिक 18d समीकरण नंबर 1 आपण जशाच तसेच ठेवू तसेच 38वं पद किती दिलेलं आपल्याला 128 बरोबर ए अधिक 38 वजा 1 गुणिला डी परत 128 या ठिकाणी आपण ए जशाच तसाच ठेवू 37 डी समीकरण नंबर 2 या ठिकाणी एचा सहगुण समान आहे चिन्ह समान आहे ओके आता आपण काय करूया या दोघांची काय करू आपण या ठिकाणी बेरीज करू म्हणजे काय येईल बघा समीकरण वजाबाकी करू सॉरी समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करू काय दिलेलं 128 बरोबर ए अधिक 37 डी यामधून आपल्याला हे वजा करायचे बरोबर म्हणजेच 52 वजा ए आणि वजा 18d किती येतील 18 आपण जर 37 मधून वजा केले तर या ठिकाणी राहतील 19d हे ए कॅन्सल होतील 52 128 52 वजा करूया आपण येथील 6 त्यानंतर 76 बरोबर म्हणजेच डी बरोबर 76 भागिले आपण 19 करू 19 चौक 76 होतात म्हणजे या ठिकाणी डी ची किंमत मिळाली मित्रांनो आपल्याला 4 आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू कोणत्यातही ठेवू शकता
काय एक नंबर चे समीकरण 52 बरोबर बरोबर 52 बरोबर ए अधिक 18 डी बरोबर आता या ठिकाणी डी ची किंमत किती घ्यायची आपल्याला 4 आपण 52 जशास तशीच ठेवू वजा 18 दुने 36 आणि 18 चौक 72 होतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए ची किंमत मिळेल दोघांची आपण जर वजाबाकी केली तर उत्तर येईल या ठिकाणी -20 म्हणजे ए बरोबर मिळाला आपल्याला या ठिकाणी -20 लक्षात घ्या ए बरोबर आहे -20 आणि डी बरोबर आहे 4 आपल्याला एकूण 56 पदाची बेरीज काढायची म्हणून एन बरोबर घ्यायचे 56 समजलं का हे कसं काढलं तर मी जर हे माहित असेल तर आता बाकी आपल्याला सोडवता येईल हे लक्षात घ्या ए बरोबर डी बरोबर आणि एन बरोबर या जर किमती माहित असतील तर एस एनचं सूत्र वापरता येईल आता एस 56 काढायचं आहे म्हणून एन भागिले 2 2 ए अधिक एन गुणिला 1 डी ओके एस 56 बरोबर 56 भागिले 2 2 ए ए ची किंमत किती आहे -20 कंसामध्ये एन किती घ्यायचं आपल्याला 56 -1 आणि डी घ्यायचं आहे आपल्याला 4 बरोबर 56 ला आपण 2 ने या ठिकाणी भागू किती उत्तर येईल किती उत्तर या ठिकाणी 2 दुने 4 आणि 2 8 16 28 गुणिले या ठिकाणी उत्तर येईल -40 अधिक या ठिकाणी बेरीज आहे 55 55 गुणिले 4 असं जर आपण केलं तर 220 उत्तर येतं ओके 220 आता या दोघांची वजाबाकी करू आपण 28 गुणिले 40 याच्यातून वजा करू आपण म्हणजे 180 राहतील बरोबर आपण 180 ला 28 ना गुणू 0 8 8 64 8 1 8 8 6 14 त्यानंतर 0 8 2 16 ह्याच्याला 1 2 1 2 1 3 आता बेरीज करूया 0 4 त्यानंतर 10 ह्याच्याचा 1 आणि 5 म्हणजे 5040 हे आपल्याला काय भेटन 56 पदाची बेरीज बघा बरोबर आहे का ओके बरोबर आहे का तुमचा मास्टर हुशार आहे तसा बरोबर आहे ना एक स्क्रीनशॉट घ्या चौथा उदाहरण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे अजून आपला 4 उदाहरणाचा मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा 4 5 उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे चला बघूया आपण 5 उदाहरण ओके वैभव मनीषा उर्मिला चला बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 चुकू शकतं दुसरं नाही चुकलं का आपलं परत सांगायचं वैभव खूप वेळ जातो बघ 19 पद दिलेलं आहे 38 पद दिलेलं आहे पहिल्या 56 पदाची बेरीज करायची 19 पदावरून एक समीकरण तयार करायचे ओके आणि 38 पदावरून एक समीकरण तयार करायचं दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची आणि त्यावरून आपण डी ची किंमत काढायची मिळालेली डी ची किंमत पहिल्या समीकरणात ठेवून ए ची किंमत काढायची ए ची किंमत डी ची किंमत आणि एन आपल्याला माहित आहे 56 आहे त्यावरून एस एनचं सूत्र वापरायचं आणि सोडवायचं ओके चुकू शकतं रे बाबा उर्मिला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही जायचं चुकू शकतं बघूया आपण पुढचं उदाहरण काय सांगते पुढचं उदाहरण बघा पाचवं 1 ते 140 दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे 4 ने भाग जाणाऱ्या त्यांच्या दरम्यान सांगितलंय आपल्याला बरोबर 1 ते 140 1 ते 140 दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्या संख्याची बेरीज ओके आता इथं 4 ना भाग जाणारी पहिली संख्या कोणती असेल मग 4 प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक असणार 4 चा आता एकूण पद किती येतं म्हणजे 1 ते 40 पर्यंत 4 ने भाग जाणारी एकूण संख्या माहिती आहे का आपल्याला किती आहे तर नाही आज ईशा पण नाही आहे कोमल पण नाही आहे काहीतरी कामात असतील त्या म्हणून आपण काय करू शेवटची संख्या घेऊ आपल्याला 140 घ्यायची नाही 140 अगोदरची कोणती घ्यायची 136 कारण आपल्याला त्यांच्या दरम्यान सांगितल्यात बरोबर आता आपण काय करू अगोदर एकूण संख्या किती आहेत ते काढण्यासाठी एनचं सूत्र वापरूया टी एन ओके अगोदर आपण एन काढूया म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी टी एन किती आहे 136
ए किती आहे 4 अधिक एकूण पद किती येतं माहित नाही गुणिले 4 136 4 अधिक 4n वजा 4 4 4 आपण कॅन्सल करू ओके म्हणजे 136 ला आपण आता 4 ने भाग देऊया 4 3 12 4 4 16 म्हणजे याचा अर्थ असा होतो की 1 पासून ते 140 च्या दरम्यान 34 संख्या अशी आहे की त्याला 4 ने भाग जातो आता आपण या 34 संख्यांची बेरीज करूया म्हणजे s 34 बरोबर n भागिले 2 2a कंसामध्ये n वजा 1 गुणिले d ओके आता 34 n बरोबर किती घ्यायचे आपल्याला 34 छेद 2 2 गुणिले a ची किंमत किती आहे 4 n किती आहे 34 वजा 1 गुणिले d किती आहे 4 आपण काटाकाट करूया किती आले 17 दोघाचा गुणाकार 8 अधिक किती येतील 33 33 चौक किती होतात 100 बघा 3 चौक 12 हलचला 1 3 चौक 12 आणि 1 13 132 आता 17 गुणिले आपण दोघाची बेरीज करू येईल 140 17 0 0 17 चौक 68 17 1 17 17 आणि 6 23 म्हणजे 2380 ओके पाचव्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला किती आलं 2380 ओके चला बघूया आपण आपल्याला दिलेला पुढचा प्रश्न सहावा अतिशय सोपा भाग आहे चला सहावा प्रश्न बघू एक स्क्रीनशॉट घ्या समजलं का रे बाबा ओ चला बघूया आपण पुढचा प्रश्न सोपा भाग आहे फक्त तुम्हाला थोडं काळजीपूर्वक सोडवायचं आहे अंकगणित शिडी हे अगोदर शिकायला नव्हतं तुम्हाला नववीपर्यंत हा घटक नव्हता म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला समजायला जड जाईल पण अवघड नाही आहे आता बघा काय म्हणजे पहिल्या 55 पदाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 28 व पद काढायचे अतिशय सोपा आहे प्रश्न घेतला ना स्क्रीनशॉट ओके टाइम टाइम रोजचा 12 वाजेचा आहे आपला शाळा उघडू न उघडू अभ्यास चालू ठेवा ओके बघूया आपण सहावा प्रश्न काय सांगितलं आपल्या सहाव्या प्रश्नामध्ये एका अंकगणितच्या पहिल्या 55 पदाची बेरीज म्हणजे एस 55 बरोबर दिलेले आपल्याला 3300 तर आपल्याला काय करायचंय 28 व पद काढायचंय म्हणजे टी 28 बरोबर किती असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मग आपण अगोदर काय करूया एस एन दिलेलं आहे ना त्याचं सूत्र वापरू सोडवता येत नसेल तरी वापरा ना सोडून बघा काही प्रॉब्लेम नाही सुटतं उत्तर सोडवत राहायचं उत्तर निघतं आता मलाही उत्तर माहीत नाही याचं निघेल की नाही निघेल पण बघूया आपण एस किती घ्यायचं आपल्याला 55 एन बरोबर किती 55 भागिले 2 2 गुणिले ए ची किंमत किती आहे माहीतच नाही आपल्याला म्हणून आपण 2 ए जशास तसाच ठेवू अधिक एन बरोबर किती येतं 55 कारण एकूण 55 पद सांगितलं आपल्याला वजा 1 जशास तसा घेऊ आपण डिफरन्स सुद्धा माहीत नाही म्हणून डी जशास तसाच घेऊ आपण आजचा क्लास संपणार किती वाजता आहे सगळे प्रश्न झाल्याच्या नंतर संपणार काय गरज आहे तुम्हाला तोपर्यंत बघत राहा हो स्लो सांगतो मी बैराम जे नवीन आहात त्यांनी चॅनल मात्र आपलं सबस्क्राईब जरूर करा ओके बघूया आपण आता या ठिकाणी एस 55 पहिल्या 55 पदाची बेरीज किती दिलेली आपल्याला 3300 ते लिहायचे राहिले आपले किती आहे 3300 मग इथं आपण काय करूया 3300 हे 2 गुणाकारात आणू आणि 55 भागाकारात ठेवू बरोबर या बाजूला राहतील 2a अधिक 54d समजलं आता आपण 11 3 33 आणि 11 5 55 बरोबर हे वरचे 2 0 5 1 5 5 सक 30 वरचा 0 म्हणजे 60 गुणिले 2 किती उत्तर येईल 120 बरोबर 2a अधिक 54d तिन्ही ठिकाणी समान संख्या आहे आपण 2 ने भाग देऊ इथं लिहू 2 ने भागू ओके समजलं 2 ने भागू आपण किती उत्तर येईल 60 बरोबर 2 2 कॅन्सल म्हणजेच ए अधिक 27d समीकरण नंबर 1 याला आपण 1 नंबर देऊया ओके चला बघूया आपण ज्ञानेश्वरी विज्ञानचा क्लास आपला रात्री 7 साडेसात वाजता असतो
आता आपल्याला 28 वं पद काढायचे माहित नाही आपल्याला 28 वं पद पण लिहूया आपण ए अधिक एन किती घ्यावा लागेल मग इथं 28 वजा 1 गुणिले डी आपण टी 28 जशास तसाच लिहू ए अधिक 27 डी बघा या ठिकाणी आता आपण याला दोन नंबर नाव देऊया ए अधिक 27 डी ए अधिक 27 डी आहे की नाही या ठिकाणी म्हणजे 28 नंबरचं पद हे ए अधिक 27 डी आहे आणि ए अधिक 27 डी ची किंमत किती आहे 60 म्हणून 28 व पद जे आहे ते या ठिकाणी 60 आहे इथं लिहू आपण 1 आणि 2 वरून सोपं आहे की नाही 60 आले की नाही उत्तर बघून घ्या मागे बरोबर आहे की नाही ज्ञानेश्वरी खेडकर ओके असू द्या ज्ञानेश्वरी सायन्सचा क्लास रात्री असतो मला वाटते आजचा क्लास तुम्हाला आवडला ना कारण लाईक खूप कमी झालेत आज लाईक खूप कमी आहेत आज विवेक विवेकने सगळ्यात पहिली लाईक केलेली आहे बरोबर आलं तुम्ही तुमच्याकडे पुस्तक आहे वाटतं ज्ञानेश्वरी आहे खेडकर पण मला नेमकं कळालं नाही कोणती ज्ञानेश्वरी आहे याच्या अगोदर कधी चॅनलवर आलती का संध्याकाळी 7:30 वाजता क्लास असतो आपला ओके चला बघूया आपण सातवा प्रश्न थोडे आता वेगळे प्रश्न आले आपल्या ठिकाणी वेगळे म्हणजे या अगोदर तुम्ही कधी न अभ्यासलेले प्रश्न आहेत बघूया आपण बघूया आता आपला पुढचा प्रश्न हो लाईक ज्यांनी केलं त्यांचं मला समजलं मनीषा प्राची थँक्यू बघूया आपण आपला सातवा प्रश्न बघा एका अंकदिशेतील पहिल्या तीन क्रमगत पदाची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे तर ती पदे शोधा आता आपण त्याचे तीन पद आपल्याला घ्यायचे सांगितलेले प्रश्नामध्ये समजा ती तीन पदे कोणती आहेत बघा कोणते आहेत पहिलं पद घ्यायचं ए वजा डी दुसरं पद घ्यायचं ए आणि तिसरं पद घ्यायचं आहे आपल्याला ए अधिक डी ओके ही पदे आहेत ती आहेत आता पहिल्या तीन पदाची बेरीज आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांची बेरीज किती येते बेरीज 27 मग आपण यांची बेरीज करूया ए अधिक डी सॉरी ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर येते 27 ओके हे मायनस आणि ए प्लस डी आपण कॅन्सल करू ए बरोबर 9 रमेश पाटील गुड बघा 1 2 3 ठिकाणी ए आहे म्हणून आपण 3A = 27 आता ए इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 3 जर आपण केलं 3 9 27 म्हणजे एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9 आता पुढे काय सांगितलं आपल्याला त्यांचा गुणाकार आपण त्यांचा गुणाकार म्हणजे कोणाचा या तिन्ही पदाचा म्हणजे ए वजा डी गुणिला ए गुणिला ए अधिक डी यांचा गुणाकार किती येतो 54 ओके आता आपण ए ची किंमत जी आहे ती ठेवून देऊ किती ए ची किंमत 9 म्हणजे 9 वजा डी गुणिले 9 गुणिले 9 अधिक डी बरोबर 54 आता बघा हे दोन्ही कंस समान आहेत आणि चिन्ह विरोधी म्हणून 9 वजा डी कंसाचा वर्ग करू आपण या बाजूला असले 54 हे जे 9 आहेत आपण ते गुणाकार भागा करत ठेवू 9 सक 54 म्हणजे किती आले या ठिकाणी 6 ओके आता आपण काय करायचं या दोघांचा वर्ग करूया 9 सक 54 गुणाकार किती येतो 504 येतोय ओके आपलं इथं चुकलं थोडं काय येतो या ठिकाणी 504 येतोय तरी म्हणलं तुझा गुणाकार कस काय आला ओ आनंद लाईक खूप कमी येत आज काहीतरी प्रॉब्लेम आहे आभाळाला बहुतेक 504 भागिले आपण 9 करूया 9 5 45
उरले 5 आणि 9 सक 54 म्हणजे उत्तर आले 56 आता या ठिकाणी 9 चा वर्ग 81 वजा डी चा वर्ग बरोबर 56 वजा डी वर्ग जशास तसाच ठेवा आपण 56 वजा आपण हे 81 करूया वजा डी वर्ग आपण 81 मधून 56 वजा करू किती उरतील बघूया किती उरतील 25 पण 81 मोठी संख्या म्हणून आपण वजा करणार वजा वजा आपण कॅन्सल करू डी चा वर्ग म्हणून 25 चा वर्गमूळ म्हणजे या ठिकाणी किती मिळेल आपल्याला 5 आता या ठिकाणी a बरोबर किती मिळेल आपल्याला 9 आणि d बरोबर किती आहे 5 आता पहिलं पद किती दिलेले आहे टर्म नंबर फर्स्ट किती आहे a माइनस d म्हणजे आपण 9 वजा 5 करूया किती उत्तर येईल 4 ओके त्यानंतर दुसरे पद बघा दुसरे पद काय दिलेले आहे a a ची किंमत किती आहे 9 आणि त्यानंतर तिसरे पद दिलेले आहे आपल्याला a प्लस d म्हणजे 9 अधिक 5 बरोबर 14 म्हणून 4 9 14 किंवा त्याला तुम्ही उलट पण लिहू शकता 14 9 4 ही क्रमगत पदे आहेत क्रमगत 3 पदे आहेत ओके 25 लाईक झाल्या 26 झाल्या समजलं मित्रांनो ओके गुड राजू पंडित समजलं नाही थँक यू प्राची परत सांगू का बघा तीन पदे ही घ्यायची आपण तिघांची बेरीज या ठिकाणी केल्यास आपल्याला a ची किंमत मिळते 9 आता त्यांचा गुणाकार करा गुणाकार मध्ये ही a ची किंमत ठेवा 9 हे दोन्ही कंस समान आहे म्हणून दोघाचा वर्ग करा हे 9 भागाकार ठेवा 504 ला उत्तर येईल 56 येता आपण 9 चा वर्ग करू 8 d चा वर्ग जशास तसे ठेवा 81 वजा करा 25 उत्तर येईल d चा वर्ग 25 आहे म्हणून d ची किंमत 5 येईल a ची आणि d ची किंमत माहित असेल तर तुम्ही तिन्ही पद काढू शकता अतिशय सोपे आहे बघूया आपण या ठिकाणी आता आठवा प्रश्न बघू आपण आठवा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ओके सोपा भाग आहे रे फक्त थोडं समजून घ्या तुम्ही लक्षात काय ठेवायचं ते सूत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला याच्यामध्ये तीन पद 504 पुस्तकात प्रश्न दिलेले तर गुणाकार 504 आहे म्हणून पुस्तक प्रश्न बघा ना प्रश्न तर सांगितलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला दिलेला आठवा प्रश्न एका अंकगणित शिडीतील चार क्रमगत पदाची बेरीज दिलेली आहे आपल्याला त्यामध्ये सुद्धा आपलं पद मानायचे आहेत समजा त्या अंकगणित शिडीचे चार पदे समजा ती चार पदे कोणती आहेत a वजा d ए ए अधिक डी आणि चौथं पद ए अधिक 2d ओके असं दिलेलं आहे त्यानंतर आता आपण काय करूया त्या चारही पदाची बेरीज आपण या ठिकाणी बेरीज करूया ओके चला पुढे बघूया आपण चारही पदाची बेरीज किती येते चारही पदाची बेरीज 12 करूया आपण या ठिकाणी ए वजा डी अधिक ए अधिक डी आणि ए अधिक 2d बरोबर 12 आता प्लस मायनस आपण कट करूया 1 2 3 आणि 4 म्हणजे 4a अधिक या ठिकाणी राहिले 2d बरोबर 12 तिन्ही ठिकाणी सम संख्या 2 ने भाग देऊया ओके किती येईल 2 ने भाग दिला आपण तर 2 दुने 4 ओ 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट इथं ये है ना बरोबर हां ठीक आहे आपण 2 ने भाग देऊया इथले आपण 2 ने भागू काय या ठिकाणी 2 ए अधिक डी बरोबर 6 समीकरण नंबर 1 ओके आता जर नंबर मागितला तर ब्लॉक केलं जाईल हा याच्यानंतर
बघूया आपण पुढे पुढे काय सांगितलं आपल्याला की चार क्रमागत पदापैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज बरोबर 14 येते ओके तिसरा पद कोणता आहे ए अधिक डी आणि चौथा पद आहे ए अधिक 2d बरोबर किती येतात 14 ए 2a अधिक 3d बरोबर 14 आता इथे ये बघा या ठिकाणी सहगुणक समाने चिन्ह समाने आपण काय करूया बेरीज करू सॉरी वजाबाकी करूया समीकरण 2 मधून समीकरण आपण हो सांगा वर मिळत तुम्ही एकदा मराठी मध्ये नाहीतर ब्लॉक करून टाकू आपण काही गरज नाही आपल्याला एक दोन विद्यार्थ्याची डोका खाणार आहे समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करूया समीकरण 2 वजा समीकरण 1 काय दिलेले 2a अधिक 3d बरोबर 14 यामधून आपल्याला वजा करायचे आहेत किती वजा 2a वजा d वजा 6 14 मधून 6 गेले किती राहतील 8 हे प्लस माइनस कॅन्सल या ठिकाणी येतील 2d म्हणजे d ची किंमत मिळेल आपल्याला 8/2 म्हणजे या ठिकाणी 4 ओके आता या ठिकाणी आपल्याला d बरोबर मिळाले 4 आपण a ची किंमत काढण्यासाठी समीकरण 1 मध्ये ठेवू काय येईल समीकरण 1 दिलेले आहे 2a अधिक d ची किंमत किती घ्यायची 4 बरोबर 6 2a बरोबर 6 वजा 4 म्हणजे उत्तर येईल इथंच लिहू आपण a बरोबर दोघाची वजाबाकी येईल 2 2 भागिले 2 केलं उत्तर तर 1 येईल म्हणजे या ठिकाणी a बरोबर 1 आणि d बरोबर 4 आता पहिलं पद काय आपल्याला दिलेलं a वजा d म्हणून आपण a ची किंमत किती आहे 1 वजा 4 जर केलं तर उत्तर येईल वजा 3 दुसरं पद दिलेलं a ए ची किंमत किती काढली आपण आता 1 दुसरा पद आहे ए अधिक डी म्हणजे 1 अधिक 4 जर केला आपण तर उत्तर येईल 5 समजलं ना त्याच्यानंतर पुढे ए अधिक 2d करू आपण म्हणजे 1 अधिक 4 दुने 8 म्हणजे उत्तर येईल 9 म्हणजे या ठिकाणी वजा 3 1 5 आणि 9 ही चार क्रमगत पदे आहेत समजलं का आता ओके हो सायराम बरोबर आहे वातावरण खराब आहे तुम्ही रिपोर्ट करू शकता नको असलेले कमेंट जर कोणी करत असेल तर आणि रिपोर्ट केल्यामुळे त्याचा जो आयडी आहे तो ब्लॉक होऊन जातो त्याला पुन्हा आपलं चॅनल दिसत नाही त्यामुळे लाइव क्लास समजतात ना लाइव क्लासला जॉईन होता ना तुम्ही त्याचा आनंद घ्या ना कशासाठी कमी काम करता कशाला नंबर पाहिजे तुम्हाला चला बघूया आपण 9वा प्रश्न हो उर्मिला चालतंय आताच नका करू याच्या नंतर कमेंट्स केल्या तर करा बघूया आपण किशोर गुंड ओके जो नवीन आहात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र जरूर करा बघूया आपण शेवटचा 9वा प्रश्न सिद्ध करा प्रश्न आला तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला गणित भाग 2 मध्ये सिद्ध करा प्रश्न असतात तसा सिद्ध करा प्रश्न आपल्याला गणित भाग 1 मध्ये सुद्धा आलेला आहे ओके बघूया आपण एका अंकगणित शिलेचे 9वे पद 0 दिलेले आपल्याला त्यानंतर बघा मी द शॉर्ट मध्ये लिहितो 9वे पद 0 आहे त्यानंतर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे आहे ओके मग आपण 9वे पद 0 आहे म्हणून काय करू या ठिकाणी अगोदर 9वे पद काढूया a अधिक n वजा 1 गुणिले d 9वे पद 0 घ्यायचे आहे आपल्याला a अधिक n ची किंमत किती येऊ 9 वजा 1 गुणिले d ओके आता 0 बरोबर ए अधिक किती येईल 8d आता आपण काय करूया हे ए जशास तसेच ठेवू आणि 8 ला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आणू म्हणजे ए ची किंमत तयार झाली द वजा 8d अगोदर ए ची किंमत तयार करू आपण ओके आता आपल्याला काय सांगितलं 29वं पद आपण काढूया 29वे पद
काय येईल या ठिकाणी ए अधिक इथं किती घ्यायचे 29 वजा 1 गुणिले डी ए ची किंमत आपण वजा 8 डी ठेवूया ओके अधिक इथं येतील 28 डी 29 वजा 1 28 डी इथं लिहू आपण 1 वरून म्हणजे या ठिकाणी 29 वे पद आपण 28 मधून 8 वजा केले तर भेटतील आपल्याला 20 डी ओके याला आपण नंबर 2 देऊया आता आपण 29 वे पद काढू 29 वे पद किती 29 वे पद बघा ए अधिक 29 वजा 1 गुणिले डी म्हणजे 29 वे पद बरोबर ए अधिक ए ची किंमत आपण परत घेऊया वजा 8 डी ए ची किंमत आ इथं अधिक 18 डी बरोबर आता 18 डी मधून 8 डी गेले किती राहील 10 डी समीकरण नंबर 3 म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 29 वे पद 20 डी ओके आणि 29 वे पद 10 डी म्हणजे याचा अर्थ असा होतो की 29 वे पद हे आपण 2 गुणिले 10 डी असं करू शकतो की नाही याला बरोबर म्हणजे भूगोल शिकवतात ते सर आले होते ना त्यांनी खूप छान शिकवलं होतं कोणते चौधरी सर का चला बघूया आपण त्यानंतर आता 29 वे पद हे 2 गुणिले 10 डी कोणाची किंमत आहे 19 हे सिद्ध झाले समजलं का सिद्ध करा प्रश्न अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता अशा पद्धतीने सराव संच 3.3 आपला संपलेला आहे तनुजा काय अडचण असेल तर विचारा एक दिवस क्लास घेता आला नाही की लगेच तुम्ही कमी झाली संख्या आहे ना कसा वाटला आजचा सराव संच आजचा लाईव्ह क्लास ओके परत सांगू नंदिनी बर सांगतो सांगतो शेवटचा प्रश्न काय प्रॉब्लेम नाहीये आपल्याला काय सांगितलं की 9 पद 0 म्हणून आपण 9 च्या ठिकाणी 0 घेतला आणि या ठिकाणी ए ची किंमत वजा डी 8 डी अशी किंमत तयार होते 9 पदावरून त्यानंतर 29 वे पद काढत असताना आपण ए ची किंमत वजा 8 डी वापरायची आणि त्या ठिकाणी 29 व्या पदाची किंमत येते 20 डी तसेच आपण ए ची किंमत वजा 8 डी वापरून 29 वे पद जर काढत तर येते 10 डी मग निश्चितच या ठिकाणी दुप्पट झालेलं दिसते की नाही आपल्याला म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो 29 वे पद हे 19 व्या पदाच्या दुप्पट आहे झालं सिद्ध सांगितलं परत आता ओके अजून काही अडचण असेल तर विचारा हो काल लाईट नव्हती काल म्हणजे परवापासून लाईट नव्हती म्हणून मला काल क्लास घेता झाला नाही आज आपण भूगोलचा क्लास घेऊया आज रात्री जे 5 प्रकरण ते घेऊ आपण आणि 5 प्रकरण झाल्याच्या नंतर आपण सायन्सला सुरुवात करूया ठीक आहे तुमच्याकडे अजून लाईट आली नाही सायराम मग चार्जिंग कशी केली रे ठीक आहे काही अडचण असेल तर सांगा किशोर गुंड जे नवीन आहात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा ओके मित्रांनो थांबा विश्वजीत खूप उशीर केलास असं का तनुजा थँक्यू रमेश बंगर इन्व्हर्टरवर केली का मला पण घ्यावं लागतं की इन्व्हर्टर आपल्याला लाईटला खूप प्रॉब्लेम येतो कीर्ती खूप उशीर केलास मनीषाची लाईट होती ना असं का विश्वजीतची कमेंट बघितली नाही मग मी नंतर प्रॉब्लेम बरं नेचर प्रॉब्लेम ठीक आहे ओके थांबायचं पूजा साकुरे तुझा काय प्रॉब्लेम मला काय कळलं नाही परंतु लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं असेल तर बरोबर 12 वाजता आणि रात्री 7:30 वाजता लाईव्ह क्लास असतात नंबर मी कोणाला दिलाही नाही नंबर आतापर्यंत मला कोणत्या विद्यार्थ्यांना मागितलासुद्धा नाही काही गरजही नंबरची नाही हो वातावरण खराब आहे ठीक आहे चालते आपण रात्री भेटूया ओके बाय